नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघत आहात टेक्नो शिक्षक हा यूट्यूब चॅनल आणि मी आहे तुमचाच मित्र नेपाल वालदे। मित्रांनो, सध्या युडायस प्लस ही माहिती कशी भरायची याच्याबद्दल बरेचसे संभ्रम निर्माण होत आहे। तर मित्रांनो, युडायस प्लसची माहिती कशा प्रकारे भरायची, त्याचा एक कच्चा आराखडा कसा तयार करायचा याची इत्थमत माहिती आहे तुम्हाला मी या आजच्या व्हिडिओमधून सांगत आहे। तर मित्रांनो, युडायस प्लसच्या वेबसाईटवरून तुम्ही याचे मॅन्युअल्स डाउनलोड करू शकता। यामध्ये प्रत्येक इयत्तेचे 1 ते 5, 1 ते 8, 1 ते 10, 1 ते 12 असे सर्व इयत्तेचे तुम्हाला मॅन्युअल्स मिळू शकतात। तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता किंवा खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी या मॅन्युअलची लिंक दिलेली आहे, तुम्ही तिथून सुद्धा ते डाउनलोड करू शकता। मित्रांनो, हा जो मॅन्युअल मी डाउनलोड केलेला, हा जो फॉर्मॅट मी डाउनलोड केलेला आहे, हा इयत्ता 1 ते 5 आहे। तुम्ही शाळा, तुमची शाळा जर 1 ते 8 असेल तर तो तुम्ही वेबसाईटवरून डाउनलोड करू शकता किंवा त्याचीसुद्धा मी लिंक इथे देणार आहे। तर मित्रांनो, बघून घेऊया की युडायस प्लसची माहिती कशा प्रकारे भरायची। तर मित्रांनो, युडायस प्लसमध्ये एकूण 1 ते 11 सेक्शन आहेत, ते पूर्ण 1 ते 11 सेक्शनची माहिती आपल्याला भरायची आहे। मित्रांनो, आपल्याला ही संपूर्ण माहिती इंग्रजीमध्ये भरायची असल्यामुळे मी हा इंग्रजीचाच फॉर्म डाउनलोड केलेला आहे। यामध्ये तुम्हाला युडायस प्लसची माहिती ऑनलाईन करायच्या पूर्वी तुम्हाला एक कच्ची माहिती या फॉर्ममध्ये भरावी लागेल, जेणेकरून तुम्ही आपली माहिती एकदम चांगल्या प्रकारे ऑनलाईन करू शकता। तर ती कच्ची माहिती कशी भरायची याची इत्थंभूत माहिती तुम्ही जाणून घ्या। एकूण यामध्ये 11 सेक्शन आहेत। सेक्शन पहिला स्कूल प्रोफाईल, सेक्शन दुसरा फिजिकल फॅसिलिटीज, सेक्शन 3 टीचिंग स्टाफ, सेक्शन 4 न्यू ॲडमिशन एनरोल एंड रिपीटर्स, सेक्शन 5 इनिशिएटिव एंड फॅसिलिटीज प्रोव्हाइड बाय टू चिल्ड्रन, सेक्शन 6 ॲन्युअल एक्झामिनेशन रिझल्ट, सेक्शन 8 रिसिप्ट एंड एक्सपेंडिचर, सेक्शन 10 PGI इंडिकेटर्स आणि सेक्शन 11 स्कूल सेफ्टी। असे एकूण 11 सेक्शन याच्यामध्ये दिलेले आहेत। तर प्रत्येक सेक्शनची कच्ची माहिती कशी तयार करायची हे आपण जाणून घेऊया। तर आपण मित्रांनो पहिला बघून घेऊया सेक्शन 1। तर मित्रांनो, हा तुमच्यासमोर दिसत हा सेक्शन 1 आहे। यामध्ये 30 सप्टेंबर 2018 माहिती भरायची आहे। मित्रांनो लक्षात घ्या, 30 सप्टेंबर 2018। युडायस कोड आणि जिओग्राफिक लोकेशन्स, याच्यामध्ये तुम्हाला लँगिट्यूड आणि लॅटिट्यूड हे भरायचे आहेत। तर मित्रांनो, शाळेचे लँगिट्यूड लॅटिट्यूड म्हणजे अक्षांश रेषा कसे बघायचे याच्यासुद्धा एक मी व्हिडिओ तयार केलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला देणार आहे, ते तुम्ही बघून घ्याल। तर मित्रांनो, यामध्ये शाळेचे अक्षांश रेषा लिहायचे आहेत। तर आपण बघूया सेक्शन पहिला स्कूल प्रोफाईल। तर यामध्ये एकूण 50 पॉईंट्स दिलेले आहेत, तुम्ही 50 पॉईंट्स बघू शकता। या संपूर्ण 50 पॉईंट्सची माहिती आपल्याला याच्यामध्ये भरायचं आहे। मित्रांनो, काही कठीण नाही, एकदम सोपं आहे, फक्त आपल्याला व्यवस्थित वाचन करावं लागेल, बघावं लागेल। तर पहिलं बघूया स्कूल नेम, दुसरा आहे इन द स्कूल लोकेट इन रुरल और अर्बन एरिया म्हणजे ग्रामीण आहे किंवा शहरी आहे, विलेज नेम, हॅबिच्युअर, पिन कोड, ग्रामपंचायत, नेम ऑफ क्लस्टर, नेम ऑफ कम्युनिटी डेव्हलपमेंट म्हणजे तालुका, नेम ऑफ एज्युकेशन ब्लॉक म्हणजे तालुका, नेम ऑफ असेंब्ली कॉन्स्टिट्यूशन म्हणजे आपला विधानसभा क्षेत्र, नेम ऑफ पार्लिमेंटरी कॉन्स्टिट्यूशन आपला लोकसभा क्षेत्र, नेम ऑफ म्युन्सिपॅलिटी हा आपल्याला लागू नाही आहे, नेम ऑफ द सिटी हा सुद्धा आपल्याला लागू नाही आहे। त्यानंतर आहे कॉन्टॅक्ट डिटेल, हेड ऑफ स्कूल म्हणजे आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आहेत त्यांचा इथं मोबाईल नंबर लिहायचा आहे आणि शाळेचा ईमेल आय डी टाकायची आहे। नंतर आहे 15वी माहिती स्कूल कॅटेगरी, आपली शाळा कोणती आहे, 1 ते 5 आहे, 1 ते 8 आहे, 1 ते 12 आहे, 6 ते 8 आहे, हे कॅटेगरी इथे लिहायच्या आहेत। आपल्या कॅटेगरी 1 ते 5 असल्यामुळे आपण 1 ते 5 इथे लिहूया। लोएस्ट अँड हायस्ट क्लास इन द स्कूल, आपल्या शाळेतला खालचा वर्ग, आपल्या शाळेतला वरचा वर्ग, तो इथे लिहायचा आहे। माझ्या शाळेतला खालचा वर्ग पहिला आहे आणि वरचा वर्ग 5वा आहे, तो इथे टाईप करायचा आहे। टाईप ऑफ स्कूल, आपली शाळा कशांची आहे, मुलांची आहे की मुलींची आहे किंवा सर्वांची आहे, तर आपण को एज्युकेशनल 3 घेऊया। नंबर ऑफ सेक्शन्स बाय क्लास, इयत्ता कोणकोणत्या आहेत, आपल्या शाळेला बहुतेक एकच इयत्ता असल्यामुळे पहिलीला 1, दुसरीला 1 असे एक एक इयत्ता टाकायचे आहेत आणि ज्या शाळांच्या इयत्ता जास्त असतील त्यांनी ते इयत्ता तसे घ्यायचे आहेत। मॅनेजमेंट ऑफ द स्कूल्स, आपल्या सर्वांचे जिल्हा परिषद ॲडेड असल्यामुळे आपण गव्हर्नमेंट ॲडेड हा पर्याय इथं निवडूया। इयर ऑफ एस्टॅब्लिशमेंट ऑफ स्कूल, शाळा स्थापनेचा वर्ष आपल्याला इथे टाकायचं आहे। इयर ऑफ रेकॉग्निशन ऑफ स्कूल,
आपली शाळा प्रायव्हेट आहे की गव्हर्नमेंट आहे तो इथे टाकायचं आहे. इज द स्पेशल स्कूल फॉर CWNS म्हणजे ही आपली अपंगासाठीची शाळा आहे का, असल्यास एक नसल्यास दोन. इज दिस शिफ्ट स्कूल, शाळा ही शिफ्टमध्ये भरते का, म्हणजे प्रथम दुबार पाडीमध्ये शाळा भरते का, शाळा आपली दुबार पाडीत भरत नसल्यास दोन आणि असल्यास एक. इज दिस अ रेसिडेंटल स्कूल, ही आपली निवासी शाळा आहे का, असल्यास एक नसल्यास दोन. वेदर बोर्डिंग फॅसिलिटीज आर अवेलेबल, आपल्या शाळेमध्ये बोर्डिंग आणि वसतिगृहाची सुविधा आहे का, असल्यास एक नसल्यास दोन. इज दिस अ मायनॉरिटी मॅनेजमेंट स्कूल, ही आपली अल्पसंख्याक शाळा आहे का, असल्यास एक नसल्यास दोन. आर द मेजॉरिटी ऑफ पीपल टॉक्ट थ्रू द मदर टंग इन अ प्रायमरी लेवल, इथे तुमच्या स्थानिक भाषेनुसार शिक्षण दिले जातात का, असल्यास एक नसल्यास दोन. आता स्थानिक भाषा म्हणजे कशी, तर काही काही शाळेमध्ये गोंडी किंवा त्यांच्या जी स्थानिक भाषा आहे त्यामध्येच त्यांना शिक्षण दिलं जाते, परंतु जर तसं नसेल तर आपण सर्व आपली एक भाषा ही निवडायची आहे. मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन इन द स्कूल, यामध्ये तुम्ही शाळेमध्ये शाळा कोणत्या माध्यमाची आहे तो टाकायचा आहे. आपल्या बहुतेक शाळा ह्या मराठी माध्यमाची असल्यामुळे आपण मराठी 10 हा ऑप्शन घेऊया, आणि जर काही शाळा जर इंग्रजी माध्यमाची असतील तर त्यांनी 19 हा सुद्धा पर्याय निवडायचा आहे. नंतर 29वा आहे लँग्वेज टॉट ॲज सब्जेक्ट मेन्शन, म्हणजे तुमच्या शाळेमध्ये कोणकोणत्या भाषा शिकवल्या जातात. आपल्या बहुतेक शाळांमध्ये मराठी हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषा शिकवल्या जातात, तर त्यांचे क्रमांक इथे लिहायचे आहेत. यामध्ये मराठीसाठी 10, इंग्रजीसाठी 19 आणि हिंदीसाठी 4 असे क्रमांक टाकायचे आहेत. त्यानंतर आहे डिस्टन्स ऑफ स्कूल इन फ्रॉम द नियरेस्ट गव्हर्नमेंट एडेड स्कूल, जवळच्या शाळेचे किलोमीटरचे अंतर आपल्याला इथे टाकायचं आहे. त्यानंतर 34वा आहे वेदर स्कूल इज अप्रोचेड बाय वेदर रोड्स, म्हणजे त्यांना संपूर्ण सर्व ऋतूमध्ये शाळेत यायला रस्ता आहे का, असल्यास एक नसल्यास दोन. वेदर प्री प्रायमरी सेक्शन अटॅच टू स्कूल, आपल्या शाळेला बालवाडी जोडलेली आहे का, असल्यास एक नसल्यास दोन, आणि जर जोडून असेल तर त्यांची इथे माहिती टाकायची आहे. वेदर अंगणवाडी सेंटर इज लोकेटेड टू स्कूल, आपल्या शाळेला अंगणवाडी अटॅच आहे का, असल्यास एक नसल्यास दोन, आणि जर अटॅच असेल तर त्या अंगणवाडीचा कोड, अंगणवाडीमध्ये शिकणारे विद्यार्थी यांची माहिती इथे भरायची आहे. त्यानंतर नंबर ऑफ इन्स्ट्रक्शन डेज, आपल्या शैक्षणिक वर्षामध्ये आपण किती दिवस शाळा केली तो इथे टाकायचा आहे. आपण बहुतेक 220 दिवस शाळा केलेली आहे, त्यामुळे 220 इथे टाकायचं आहे. त्यानंतर एव्हरेज स्कूल होल्ड्स फॉर चिल्ड्रन, यामध्ये 5.40 तो दिलेला आहे, 5.40 तो तिथे आपल्याला टाकायचा आहे. नंतर एव्हरेज वर्किंग होल्ड्स फॉर टीचर्स पर डे, तिथे सुद्धा आपल्याला 5.40 हाच टाकायचा आहे. इज CCE बिंग इम्प्लिमेंट इन युअर स्कूल, आपल्या शाळेमध्ये CCE म्हणजे सातत्यपूर्ण सर्वोत्कृष्ट मूल्यमापन आपल्या शाळेमध्ये आपण घेतो का, जर आपण घेत असल्यास एक टाकायचा आहे, नसल्यास दोन. आपण प्रत्येक शिक्षक शाळेमध्ये सातत्यपूर्ण सर्वोत्कृष्ट मूल्यमापन करतो, त्यामुळे आपल्याला इथे एक हा पर्याय निवडायचा आहे. फॉर प्रायव्हेट अनएडेड एन ॲडेड स्कूल, तर मित्रांनो हा जो आहे फक्त प्रायव्हेट शाळांसाठीच आहे, तो आपण इथं नाही जर भरला तरी चालेल. त्यानंतर 42 आहे टोटल नंबर ऑफ स्टुडंट एनरोल इन द सेक्शन 12 ऑफ RTE ऍक्ट, तर RTE ऍक्ट मध्ये आपल्या शाळेमध्ये जेवढे विद्यार्थी भरती केलेले आहेत त्यांची माहिती इथे लिहायची आहे. तर मित्रांनो जिल्हा परिषदेच्या बहुतेक शाळांमध्ये ही माहिती नसेलच, त्यामुळे हा निरंग ठेवायचा आहे. त्यानंतर ओनली फॉर गव्हर्नमेंट ॲडेड स्कूल, तर मित्रांनो हे जे 43 ते 50 ही जी माहिती आहे ही फक्त आणि फक्त जिल्हा परिषदेच्या शाळांसाठीच दिलेली आहे. तर त्यामध्ये आपण बघून घ्या काय येतात. वेदर एनी आउट ऑफ चिल्ड्रन एनरोल इन द स्कूल इन ॲडिंग टीचिंग स्पेशल टीचिंग, विशेष शिक्षणासाठी काही विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे का, तर मला वाटते आपल्या बहुतेक जिल्हा परिषद शाळेतल्या विद्यार्थ्यांची नियुक्ती झालेली नाही आहे, त्यामुळे आपण हा नो करून कोरा ठेवलेला बरा राहील. त्यामुळे इथे नो करायचा, टू करायचा आणि बाकीची माहिती भरायची नाही. 44वा आहे स्टुडंट अटेंडिंग द रिमेडियल स्कूल, 0 असेल आपला. वेदर डस एमएडसी स्टार्ट क्यू द मंथ, तर ही सुद्धा आपली माहिती निरंक असेल. वेदर फुल सेटअप टेक्सटबुक रिसीव इन करंट अकॅडमिक इयर, ही सुद्धा मित्रांनो माहिती आपली नसेल. वेदर द स्कूल हॅज रिसीव्ह ग्रेडेड सप्लिमेंटरी मटेरियल. त्यानंतर मित्रांनो अवेलेबिलिटी ऑफ टेक्स्ट बुक्स, ही याची माहिती याच्यात भरायची आहे. त्यानंतर 49 आहे डिटेल्स ऑफ विजिट ऑफ युअर स्कूल ड्युरिंग द प्रिव्हियस अकॅडमिक इयर,
तर आपल्या शाळेमध्ये एकूण किती जणांच्या भेटी झालेल्या आहेत ते इथे लिहायचं आहे. नंबर ऑफ अकॅडमिक इन्स्पेक्शन, तुमच्या शाळेमध्ये इन्स्पेक्शन किती झालेले आहेत. नंबर ऑफ विजिट ऑफ सीआरसी कोऑर्डिनेटर, केंद्र प्रमुखांच्या भेटी लिहायच्या आहेत. नंबर ऑफ विजिट ब्लॉक लेवल ऑफिसर्स बीआरसी एंड बीओ यांच्या भेटी लिहायच्या आहेत. नंबर ऑफ विजिट डिस्ट्रिक्ट स्टेट लेवल ऑफिसर, आपले ईओ आहेत किंवा वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्या भेटी ते लिहायचे आहेत. मित्रांनो, 49 हा खूप महत्वाचा आहे. त्यानंतर 50 माहिती आहे, वेदर स्कूल मॅनेजमेंट कमिटी हॅज बीन कॉन्स्टिट्यूट. याच्यामध्ये म्हणजे आपल्या शाळेमध्ये जी शाळा व्यवस्थापन समिती असते हे स्थापन झालेली आहे का. सर्वांच्या शाळेमध्ये व्यवस्थापन समिती स्थापन झालेली आहे, त्यामुळे इथं एक हा पर्याय लिहायचा आहे. टोटल नंबर ऑफ मेंबर्स इन एसएमसी, शाळा व्यवस्थापन समितीमध्ये एकूण किती व्यक्ती आहेत, त्याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष किती आहेत त्यांची माहिती लिहायची आहे. नंबर ऑफ पॅरेंट्स, त्यापैकी विद्यार्थ्यांचे पालक किती आहेत त्यांची इथे माहिती लिहायची आहे. त्यानंतर त्यांच्यापैकी एससी एसटी ईडब्ल्यूएस आणि मायनॉरिटी यांचेसुद्धा त्यांना त्यांचे सवर्ग लिहायचे आहेत. त्यानंतर नंबर ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह नॉमिनीज फ्रॉम लोकल अथॉरिटी, लोकल गव्हर्नमेंट और अर्बन बॉडीज. आपल्याला एक हा ग्रामपंचायतमधून सदस्य घ्यायचा आहे तो इथे टाकायचा आहे. नंबर ऑफ टीचर्स, आपले शिक्षक किती आहेत त्यांची इथे माहिती टाकायची आहे. नंबर ऑफ मेंबर्स प्रोव्हाइडिंग ट्रेनिंग, म्हणजे व्यवस्थापन समितीतील सदस्यांना किती सदस्यांना ट्रेनिंग आपण दिलेली आहे, आपण वर्षातून त्यांच्यासाठी ट्रेनिंग देत असतो त्यांची सुद्धा माहिती इथे लिहायची आहे. नंबर ऑफ मीटिंग्स हेल्ड एसएमसी ड्युरिंग द प्रिव्हियस अकॅडमिक इयर, म्हणजे आपल्या चालू शैक्षणिक सत्रामध्ये व्यवस्थापन समितीच्या एकूण किती बैठका झाल्या ते इथे लिहायचे आहेत. वेदर एसएमसी हॅज प्रिपेअर्ड टू द स्कूल डेव्हलपमेंट प्लॅन, आपला एक भौतिक आराखडा आपण तयार करत असतो, तयार केला आहे का. आपण प्रत्येकाने सहा आराखडा तयार केला आहे, त्यामुळे इथे एक टाकायचा. वेदर सेपरेट बँक अकाउंट फॉर एसएमसी इज बिंग मेंटेन, म्हणजे शाळा व्यवस्थापन समितीसाठी एक आपला वेगळा खाता आहे का. बहुतेक शाळांना व्यवस्थापन समितीचा एक वेगळा खाता आहे, तर त्या खात्याची बँक डिटेल इथे लिहायचं आहे. यामध्ये बँक नेम, ब्रँच, अकाउंट नंबर, अकाउंट इन त्यांचा नाव आणि आयएफएससी कोड ही बँकेची माहिती इथे भरायची आहे. मित्रांनो, ही माहिती अत्यंत काळजीपूर्वक तुम्हाला भरायची आहे. ही माहिती कच्ची असल्यामुळे तुम्ही पेन्सिलने सुद्धा ही माहिती भरून ठेवू शकता, याने तुम्हाला ऑनलाईन करण्याकरता फार सोयीचं होणार आहे. त्यानंतर मित्रांनो, भाग दुसरा आहे फिजिकल फॅसिलिटीज, सेक्शन 2 फिजिकल फॅसिलिटीज, म्हणजे भौतिक सुविधा. शाळेला कोणकोणत्या भौतिक सुविधा आहेत यांची माहिती इथे दिलेली आहे. स्टेटस ऑफ द बिल्डिंग, शाळेची स्थिती कशी आहे. टाईप ऑफ बिल्डिंग कशी आहे, कच्ची आहे पक्की आहे. टाईप ऑफ बाउंड्री वॉल, बाउंड्री वॉल कशी आहे. डिटेल्स ऑफ क्लासरूम, शाळेला क्लासरूम्स किती आहेत. त्या रूम्स कशा आहेत, अवेलेबल चांगल्या आहेत की कशा आहेत. क्लासरूम बाय कंडिशन, त्यांचे कंडिशन कसे आहेत, चांगले आहेत, त्यांना मायनर रिपेअरची गरज आहे किंवा मोठ्या रिपेअरची गरज आहे याची माहिती टाकायची आहे. वेदर लँड इज अवेलेबल फॉर एपेन्शन ऑफ स्कूल फॅसिलिटीज, म्हणजे शाळेसाठी जागा उपलब्ध आहे का. वेदर अ सेपरेट रूम फॉर हेडमास्टर, मुख्याध्यापकासाठी वेगळी खोली आहे का, असल्यास एक नसल्यास दोन. डज द स्कूल हॅव टॉयलेट, शाळांना शौचालय आहे का, असल्यास एक नसल्यास दोन. त्यानंतर त्या शौचालयाची डिटेल आपल्याला इथे लिहायची आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी कशी आहे, अपंगांसाठी कशी आहे आणि मुलामुलींसाठी कशी आहे यांची माहिती इथे टाकायची आहे. त्यानंतर वेदर ड्रिंकिंग वॉटर इज अवेलेबल इन द स्कूल प्रमाशीस, शाळेमध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध आहे का. मित्रांनो, येथे एकूण 19 पॉईंट्स आहेत, आपण पूर्ण बघणार आहोत. तर जर पाण्याची सुविधा उपलब्ध असेल तर ती सुविधा इथे लिहायची आहे. नंतर तो पाणी कसा आहे, तुमच्या शाळेमध्ये आरओ आहे का, आरओ असेल तर एक नसेल तर दोन. वेदर द वॉटर क्वालिटीचे टेस्टर्स फ्रॉम द वॉटर टेस्टिंग लॅब, पाण्याची सुविधा पाणी तुम्ही तपासून घेतले आहे का, असल्यास एक नसल्यास दोन. डज द स्कूल हॅव प्रिझर्वेशन फॉर द रेन फॉरेस्ट वॉटर हार्वेस्टिंग, पाण्या म्हणजे तुम्ही पावसाचा पाण्याची योग्य व्यवस्थापन करत आहात का, असल्यास एक नसल्यास दोन. वेदरचा सोलर पॅनल अवेलेबल आहे का, असल्यास एक नसल्यास दोन. वेदर द स्कूल हॅव लायब्ररी फॅसिलिटीज, आपल्या शाळेमध्ये ग्रंथालय आहे का, असल्यास त्या ग्रंथालयाची माहिती इथे टाकायची आहे. वेदर द प्लेग्राऊंड फॅसिलिटीज अवेलेबल, शाळेमध्ये क्रीडांगण आहे का, असल्यास एक नसल्यास दोन. वेदर मेडिकल चेकअप ऑफ स्टुडंट्स वॉज कंडक्टेड इन द लास्ट अकॅडमिक इयर, आपल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी होत आहे का, असल्यास एक नसल्यास दोन. वेदर रॅम्प फॉर द डिसेबल स्टुडंट, आपल्या शाळेमध्ये अपंगांसाठी रॅम्प आहे का, असल्यास एक नसल्यास दोन. त्याची कंडिशन कशी आहे ते सुद्धा लिहायची.
वेदर स्कूल हॅज अ स्पेशल एज्युकेटर, आपल्या शाळेमध्ये एक विशेष शिक्षक आहे का? नसल्यास एक, नसल्यास दोन. वेदर द किचन गार्डन इज अवेलेबल इन द स्कूल, तुमच्या शाळेमध्ये किचन गार्डन आहे का? असल्यास एक, नसल्यास दोन. डज द स्कूल हॅव डस्टबिन फॉर द कलेक्शन ऑफ वेस्ट, शाळेमध्ये डस्टबिन आहे का? प्रत्येक वर्गात आहे का? त्याची इथे माहिती लिहायची आहे. नंबर ऑफ स्टुडंट्स होम फर्निचर इज अवेलेबल, किती विद्यार्थ्यांना शाळेचे बसायचे बाक उपलब्ध आहेत, त्यांची माहिती इथे लिहायची आहे. मित्रांनो, अशी शाळेची भौतिक सुविधामध्ये एकूण 19 पॉईंट आहेत, ती माहिती आपण भरायची आहे. त्यानंतर सेक्शन तिसरा आहे टीचिंग स्टाफ, आपल्या शाळेमध्ये शिक्षकांची माहिती याच्यामध्ये घ्यायची आहे. मित्रांनो, एकूण याच्यामध्ये 12 पॉईंट्स आहेत, ते आपण 12 पॉईंट्स बघूया. टीचिंग स्टाफ इन पोझिशन, त्यामध्ये रेग्युलर कोणते आहेत, कॉन्ट्रॅक्ट कोणते आहेत, याची माहिती लिहायची आहे. मित्रांनो, टीचर्स इन्स्ट्रक्शन्स इन्क्लुडिंग हेड मास्टर, मित्रांनो यामध्ये शिक्षकांची माहिती संपूर्ण भरायची आहे. यामध्ये टीचर कोड, नेम, जेंडर, DOB अशी एकूण 31 प्रकारची माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. आपल्या सर्व शिक्षकांची, आपल्या शाळेत जेवढे शिक्षक कार्यरत आहेत त्या सर्व शिक्षकांची माहिती तुम्हाला याच्यामध्ये भरायची आहे. त्यानंतर त्यांचं मेल फिमेल, त्यांचं जेंडर कोणतं आहे, स्पेशल कॅटेगरी SC ST कोणते आहेत, टाईप ऑफ टीचर ते कोणते आहेत, हेडमास्टर असिस्टंट टीचर आहे काय आहेत, त्यांचं अपॉइंटमेंट कशी झालेली आहे, त्यांची संपूर्ण इतमत माहिती तुम्हाला याच्यामध्ये भरायची आहे. त्यानंतर मित्रांनो, सेक्शन चौथा आहे न्यू ॲडमिशन, म्हणजे आपण जो विद्यार्थ्यांनी इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश देतो, एनरोल करतो, किंवा जे रिपीटर्स आहेत त्यांची माहिती इथे एकूण भरायची आहे. यामध्ये एकूण 6 पॉईंट्स आहेत, ते 6 पॉईंट्स आपण इथे भरायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, आपण बघून घेऊया. तर मित्रांनो, हे 6 पॉईंट्स आहेत, हे प्रत्येक पॉईंट्स आपल्याला बघायचे आहेत. विद्यार्थ्यांची माहिती इथे भरायची आहे, शाळेमध्ये असलेले मुलं मुली, त्यांचे वयानुसार मुलं मुली, ही सर्व माहिती इथे आपल्याला भरायची आहे. त्यानंतर मित्रांनो, पाचवा आहे इनिशिएटिव्ह अँड फॅसिलिटीज प्रोव्हाइड टू द चिल्ड्रन. तर विद्यार्थ्यांनो, यामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांना आपण कोणकोणत्या सुविधा पुरवतो त्याची माहिती लिहायची आहे. टेक्स्टबुक कोणत्या मिळाले आहेत का, युनिफॉर्म्स मिळाले आहे का, त्यांना प्रवास सुविधा आहे का, त्यांना बायसिकल्स आहे का, यांची माहिती प्रत्येकांची ती भरायची आहे. त्यानंतर माहिती आहे CWSN अपंगांसाठी आहे, ती भरायची आहे. त्यानंतर मित्रांनो, सेक्शन 6 आहे ॲन्युअल एक्झामिनेशन रिझल्ट ॲट एलिमेंटरी लेवल, आपल्या शाळेचा जो मागच्या वर्षात जो वार्षिक निकाल आहे इयत्ता 5वीचा, तो इथे भरायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, सेक्शन 8 रिसिप्ट अँड एफिंग डिस्च्युअर्स, मित्रांनो आपल्या शाळेला जी निधी मिळालेली आहे, तो निधी मिळाली कशी, किती मिळाली आणि तो किती खर्च केला याची माहिती इथे लिहायची आहे. त्यामध्ये A आहे स्कूल डेव्हलपमेंट ग्रँड, B आहे स्कूल मॅनेजमेंट ग्रँड, आणि तिसरा आहे C आहे टीचर्स ग्रँड, त्यांची माहिती आपल्याला लिहायची आहे. रिसिप्ट किती मिळाली आणि एपिंग डिस्च्युअर किती खर्च केले. त्यानंतर ग्रँड अंडर समग्र शिक्षा, आपल्याला समग्र शिक्षा अंतर्गत कोणते ग्रँड मिळालेले आहे, यामध्ये मिळालेले ग्रँड आणि इथे खर्च केलेले ग्रँड याची माहिती लिहायची आहे. त्यानंतर मित्रांनो, सेक्शन 10 आहे PGI इंडिकेटर्स, तर PGI इंडिकेटर्समध्ये आपली इथे माहिती लिहिलेली आहे, ती माहिती आपल्याला इथे भरायची आहे. त्यानंतर मित्रांनो, सेक्शन 11 आहे स्कूल सेफ्टी म्हणजेच शाळा सुरक्षा, तर आपल्या शाळेमध्ये शाळा सुरक्षाकरिता कोणकोणती माहिती उपलब्ध आहे त्याची माहिती इथे लिहायचं आहे का. तुमच्यामध्ये स्कूल डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन आहे का, स्ट्रक्चर टॅक्सी आहे का, तुमच्या शाळेमध्ये फायर एक्स्टिंग्विशर आहे का, CCTV कॅमेरे लावले आहेत का, इत्यंभूत माहिती याच्यामध्येही दिलेली आहे. ती असल्यास इथे 1 आणि नसल्यास 2 हा पर्याय टाकून ती माहिती लिहायची आहे. आणि त्याच्यानंतर मित्रांनो, हा एक फॉर्म आहे, हा फॉर्म आपल्याला थोडा भरून घ्यायचा आहे आणि तो आपला जो केंद्र प्रमुख आहे त्यांच्याकडून तो व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, अशी एकूण ही 11 सेक्शनची माहिती आहे. एकूण याच्यामध्ये 23 पेज दिलेले आहेत. खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या पेजची लिंक दिलेली आहे, तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. मित्रांनो, UDAS प्लसची माहिती ऑनलाईन करण्यापूर्वी तुम्हाला ही कच्ची माहिती भरणे अत्यंत आवश्यक आहे, कारण तुम्ही या कच्च्या माहितीशिवाय तुम्ही ऑनलाईन माहिती करू शकत नाही. त्यामुळे मित्रांनो, ही माहिती जरूर भरा आणि आपली शाळा माहिती UDAS प्लसची माहिती ऑनलाईन करा. मित्रांनो, जर तुम्हाला काही शंका असल्यास तुम्ही मला निसंकोच फोन करू शकता, मला कॉल करू शकता, किंवा कॉमेंट्समध्ये तुम्ही तशी सूचना करू शकता, मी तुमच्या शंकाचे समाधान करण्याचा प्रयत्न करेन. तर मित्रांनो,
तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया एक लाईक करा. तुमचा एक लाईक मला आणखी नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याकरता प्रोत्साहन देतो. मित्रांनो, तुम्ही हा माझा व्हिडिओ पूर्ण बघितलात त्याबद्दल मी तुमचा फार फार आभारी आहे. असेच टेक्निकल माहिती मिळवण्याकरिता माझ्या टेक्निकल शिक्षक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आता परत भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.